आम्ही 71,000 कोटी रुपयाची कर्जमाफी तुमची माफ केली, केली की नाही? केली। आताच्या सरकारने कर्जमाफी 3 वर्ष चालली, 3 वर्ष आता 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत मुदतवाढ दिलेली। 3 वर्षात किती पैठणकरांची कर्जमाफी झाली त्यांनी हात वर करा। आता माझ्याकडे एका शेतकऱ्याने पत्र दिलेले, त्या शेतकऱ्याचं नाव आहे की दादा माझं इथं कर्ज होतं, ब्रह्म गव्हाण उपसा जलसिंचन योजनेत मालकी जमिनीमधून पाट गेलेला मोबदला न मिळण्याबाबत रामभाऊ लासुरे माझ्या बालानगर पैठणचे आणि शेख मंजूर अब्दुल शेख बालानगरचे, ते म्हणतात अजित पवार माझं 15/4/2011 6,500 कोटी रुपयाचं कर्ज होतं आणि नाही 6,500 रुपयाचं, चुकून मी कोटी म्हणलं, 6,500 रुपयाचं, त्याचप्रमाणे महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडनं 66,000 रुपयाचं कर्ज स्वरूपात घेतलेलं होतं। पावसाच्या अवकृपेमुळे मी सदरील बँक आणि सोसायटीचं कर्ज करण्यास परतफेड करण्यास असमर्थ झालो, नुकतंच महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी दिलेली आहे, मला त्याच्यामध्ये बसवा। हे आपल्या शेख मंजूर अब्दुल शेखचं पत्र आहे। असे कितीतरी पत्र निवेदन येतात, का नाही त्यांना कर्जमाफी दिली, कशामध्ये नडलं? तुम्ही सांगितलं होतं 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी करणार, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगितलं की 4.5 लाख रुपये कर्ज आहे, 1.5 लाख रुपये भर दे, 3 लाख रुपये भर, मग तुझे 1.5 लाख रुपये माफ करतो। अरे या सरकारच्या डोक्ष्यात शिरतं का? 4.5 लाखापैकी 3 लाख भरण्याची त्याची ऐपत असती तर तुझ्या दारात 1.5 लाखाला कशाला तो शेतकरी गेला असता? साधा गणित आहे, तुम्हाला 1.5 लाख कर्ज माफ करायचं ना, 1.5 लाख देऊन टाका ना त्याला, त्याला म्हणा पुढचं कर्ज तू तुझं माफ करून घे किंवा फेड। हे जे काय बनवाबनवी चाललेली आहे, यांना काय काय द्यायचं नाही, पैठणकरण लबाडाघरचं आवत नाही, जेवणाशिवाय काही खरं नाहीये। महाराष्ट्र आणि देश विदेशातील बातम्या पाहण्यासाठी समाशील न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा।